नमस्कार निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमनीस आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमामध्ये आपण स्वयंपूर्ण उपचारांविषयी जाणून घेतोय हे उपचार म्हणजे नैसर्गिक ऊर्जा वापरून कुठलाही आजार बरा करण्याची क्षमता असलेले उपचार आणि त्याचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत नमस्कार डॉक्टर तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत डॉक्टर आपण गेले कित्येक भाग अस्थिसंस्था ह्याच्यावर बोलतोय कारण अस्थिसंस्था आणि त्याच्या उद्भवणारे आजार हे एवढे मोठे आहेत की आपण गुडघेदुखीविषयी बोललो कंबर दुखीविषयी बोललो पाठदुखीविषयी बोललो अस्थिसंस्था म्हटल्यावर अजून एक डोळ्यासमोर येतो ते म्हणजे मणका मणक्याचे आजार आणि तुम्ही जसं मागे सांगितलं होतं की मणका हा आपल्या शरीराचा आधारस्तंभ असतो तर मणक्याचे आजार म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो ते म्हणजे स्पॉन्डिलायटिस तर ह्याच्याविषयी काय सांगाल डॉक्टर कसं आहे आपण मागच्याही भागात बघितलं की हे जे काय आहेत हे ॲक्च्युली स्नायूंचे आजार आहेत आपण जे अस्थिसंस्था म्हणतो आहे ते ॲक्च्युली नुसतं अस्थिसंस्था नाही आहे अस्थी, अस्थी आणि स्नायू संस्था आहे <हिं>, अस्थि काय करतात तर अस्थि शरीराला आधार देतात अस्थी काम करत नाहीत <हिं>, जे काही काम होतं ते शरीरातल्या मसलमुळे काम होतं स्नायूंमुळे काम होतं जेव्हा स्नायूंमधली ताकद कमी होते तेव्हा स्नायूंचं थोडंसं काम किंवा मो बहुतांशी काम हे हाडांना करावं लागतं आणि मग हाडांना त्रास सुरू होतो त्याच्यामुळे आत्ता आपल्याला जे काही काम करावं लागतं हे स्नायूंची ताकद परत मिळवून देण्यासाठी आता आपण जे मणका म्हणतो आहे ते मणका म्हणजे तेहतीस मणके एकमेकांवरती ठेवलेले आहेत तो ॲक्च्युली शरीराचा आधार आहे आधार आहे म्हणजे काय करतो तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला मणका हा अत्यंत स्ट्रॉंगच लागतो साधं तुम्हाला पाच मिनटं बसायचं जरी असलं तरी, असल। तरी मणक्याचे स्नायू हे तुमची लोअर बॉडी आणि डोकं हे जोडतात तुमचे दोन्ही हात दोन्ही पाय आणि डोकं हे याचा मध्यभाग येतो तो बरोबर तो तुमचा खरा शरीराचा आधार आहे बसणं उठणं वाकणं काहीही करायचं झालं तरी तुमचा मणका स्ट्रॉंग पाहिजे मणक्यात थोडीशी जरी गडबड झाली आता मणका जो आहे तो ॲक्च्युली तीन स्नायूंच्या समूहाने बांधला गेलेला आहे ते जे काही त्यांची रचना आहे ती तीन स्नायूंच्या समूहाने ती बांधली गेलेली आहे एक दोन आणि तीन ह्या तिन्ही स्नायूंचा जेव्हा ताकद कमी होते तेव्हा त्याचा ताण त्या मणक्यावरती येतो मणके हे दोन हाडांच्या मध्ये कुर्च्या आहेत की एकमेकाला घासल्या जाऊ नयेत म्हणून मध्ये त्यांनी गादीसारखी कुर्च्या आहे ही खुर्च्या तुमच्या चुकीच्या हातहाजवळ जेव्हा ताकद कमी होते तेव्हा त्याचा भार त्या हाडांवरती येतो आणि मग वाकडं तिकडं काहीतरी वाकलं गेलं काहीतरी धक्का बसला की ती खुर्च्या सरगते त्याला आपण स्लिप डिस म्हणतो किंवा काहीतरी चुकीच्या ह्यांनी त्या दोन म मणक्यांमधली म्हणजे दोन हाडांमधली गॅप कमीतरी होते किंवा वाढते तरी म्हणजे सलग तुम्ही एकच मुवमेंट चुकीच्या पद्धतीने करत राहिलात आणि त्याच वेळेला तुमच्या स्नायूंची ताकद कमी आहे ह्या दोन्ही घटना जेव्हा एकदम घडतात तेव्हा ती त्याचा ते लोड तुमच्या त्या खुर्च्यांवरती येतो त्या हाडांवरती येतो मग ते दबले तरी जातात किंवा फाकतात तरी म्हणजे एकच मुवमेंट चुकीची मुवमेंट मी सतत करतोय त्यावेळेला माझा म्हणका कुठेतरी वाकडा तिकडा त्याच्यावरती प्रेशर येत आहे मग ते वाकडं तिकडं प्रेशर नाही ते दाबलं तरी जात आहे किंवा ते फाकलं तरी जातंय अशा वेळेला गॅप वाढते किंवा कमी होते तर आपण स्पॉन्ड्युलायटिस म्हणतो आता हे स्पॉन्ड्युलायटिस बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा सरांनी असं सांगितलं की मसल्समधली ताकद तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ती मसल्समधली ताकद पुन्हा तिथे निर्माण करणं आता आपण जेव्हा तत्वांचा विचार करतो किंवा चक्रांचा विचार करतो जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो त्यातनी सगळं करून झालं आहे आणि आता तो आपल्याकडे आला आहे तेव्हा हेच आपण आपल्या शास्त्राप्रमाणे कसं पडताळून पाहतो तर आपण पाहतो की त्याच्या शरीरातलं कुठलं तत्व बिघडलेलं आहे जेव्हा आपण मसल्स आणि हाडं म्हणतो त्यावेळेला मेजरली पृथ्वी तत्व हे त्या शरीराला योग्य प्रमाणात मिळत नसतं आणि त्याच्यामुळे ती ताकद त्याची कमी होत गेलेली असते जेव्हा आपण पृथ्वी तत्व म्हणतो तेव्हा मु मूलाधार चक्र शरीराचा मूळ आधार तर इथे मोठ्या प्रमाणावरती वातावरणातनं घेतलं घेतली जाणारी ऊर्जा आणि त्याच्यातनं मिळणारं तत्व हे ह्या सगळ्या हाडांना सगळ्या मसल्सना सगळीकडे पुरवलं जात असतं जेव्हा फक्त पृथ्वी पृथ्वी तत्व म्हणतो तेव्हा ते फक्त पृथ्वी तत्व नाही आहे है जेव्हा मसल्स म्हणतो त्याला इतर तत्व पण आली पण मेजरली पृथ्वी तत्व कारण स्ट्रॉंग आहे हार्ड आहे आणि त्यामुळे आपण जो विचार करतो तो तत्वांच्या अनुषंगाने करतो आपण जी ट्रीटमेंट करतो ती तत्वांच्या अनुषंगाने करतो आणि त्या त्या, त्या चक्राला सक्षम करण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा मग आता ही ऊर्जा घेतो आहे ती वातावरणातूनच घेतो आहे आम्ही काही आमची ऊर्जा रुग्णाला देत नसतो आपण ही वैश्विक ऊर्जाच रुग्णाला देतो जी त्याला हवी आहे आणि जी आम्हाला माहिती आहे कशी द्यायची आणि त्या तिथे जी ऊर्जा मिळत नाही आहे संभव ती का मिळत नाही आहे म्हणजे जे आपण म्हणतो ना मूळ 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 मग हे मूळ कुठे आहे मग ज्या वेळेला आपण हे परीक्षण करतो त्यावेळेला जसं चक्रांचं करतो करतो तसंच ऑर्गन्सचं पण करतो mm. कुठेही म्हणजे मणक्यामध्ये कुठेही मानेपासून कमरेपर्यंत कुठेही ज्या वेळेला काहीतरी दोष आहे त्यावेळेला त्याची पाळंमुळं आपल्याला कुठेतरी सापडतात मग काहीतरी झालेला ॲक्सिडेंट असतो कुठेतरी पड पडझड झालेली असते किंवा जसं सर म्हणाले तशी एका चुकीच्या अँगलमध्ये बसणं किंवा वावरणं त्या चुकीच्या ह्याच्यामुळे त्याच्यावर आलेला तो भार असतो झीजही असू शकते तर हे आपल्याला कसं जाणवतं तर असं धरून चाललं की मणक्यामध्ये कुठेतरी गॅप आहे ज्या वेळेला आपण परीक्षण करतो मणक्यामध्ये दोन मणक्यांमध्ये आलेली गॅप जसा ह्या तुम्हाला हे फिजिकल मणका माहिती आहे तर ह्या फिजिकल मणक्याच्या भोवतेनी ऊर्जा वाहिनी नाड्यात ज्या त्याला ऊर्जा पुरवतात त्यालाही पुरवतात शिवाय चक्राकडनं येणारी ऊर्जा देखील आहे म्हणजे फक्त चक्राकडनं ऊर्जा येते आहे का तर ती फक्त चक्राकडनं येत नाही आहे तर त्याच्याच बरोबरींनी प्रत्येक भाग आपापली ऊर्जा देखील घेतोच आहे आता त्या ऊर्जा नाड्या ज्या वेळेला तुम्ही सतत चुकीचं वाकताय किंवा चुकीचं उठता बसताय त्यावेळेला त्या तो ताण त्या ऊर्जा नाड्यांवर पण येत असतो आणि जसं इथे डिस्टन्स आलं आहे तसंच त्या ऊर्जा नाड्या देखील तिथे देखील ते डिस्टन्स आलेलं असतं आणि त्यामुळे त्या तिथे जी रिक्तता जी झाली आहे तिथे ऊर्जा पोचत नसते आपण काय काम करतो ह्या ज्या ऊर्जा नाड्या ज्या त्यांचा आकार बदलला आहे ज्या सरळ रेषेमध्ये पाहिजेत पण ह्या चुकीच्या घटनांमुळे त्यादेखील त्यांचा आकार देखील बदलला आहे मग आपण ज्या वेळेला त्याच्यावरचा ताण घालवण्यासाठी त्या सरळ रेषेत करायला सुरुवात करतो त्याच्यातली दूषित ऊर्जा काढायला सुरुवात करतो हळूहळूहळू त्याचा आकार बदलायला लागतो आणि त्या सरळ रेषेत येऊन ऊर्जा घ्यायला सुरुवात म्हणजे काय होतं त्या एकमेकांमध्ये गुंतायला लागतात जेव्हा सरळ रेषेमध्ये अशा इथे नळ्या आहेत आणि त्या ऊर्जा पुरवतात पण मी काहीतरी हात असा करते असा करते असा करते तर आता ह्या त्याला जोडलेल्या त्या पण वा उलट्या वाकड्या तिकड्या व्हायला लागल्या ना आणि मी हे सतत करते मी हे असं जेव्हा करते त्यावेळेला त्या नाड्या ज्या आहेत देखील अशा अशा वाकड्या होत आहेत फिजिकमुळे ऊर्जेमध्ये जे काही बदल घडत आहेत ते आणि सतत करत असल्यामुळे त्या अशा एकमेकांमध्ये हळूहळूहळू अडकायला लागल्या आता त्या अडकायला लागल्या म्हटल्यानंतर येणारी ऊर्जा अडकली ना जिथे ती अडकली एकमेकामध्ये तिथे येणारी ऊर्जा अडकली आणि मग तिथे त्याच्यामुळे फिजिकला ती ऊर्जा मिळेल अशी झाली आणि मग पुढे जाऊन तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम जाणवायला लागला आपण जो कर, जे काम करणार आहोत ऊर्जा वाहिनी नाड्यांमध्ये करणार आहोत अशा पद्धतीने ऍक्च्युअली आपण काम करतो त्या ऊर्जा वाहिनी नाड्यांमधले दोष काढतो आणि फिजिकमधले दोष जायला लागतात खूप सोप्या पद्धतीने खरं अतिशय क्लिष्ट विषय असून सुद्धा तुम्ही आता आमच्यापर्यंत हा पोहोचवलात डॉक्टर मणक्यांचे आजार म्हटलं की स्पॉन्डिलायटिस स्लिप डिस्क ह्या गोष्टी तर माहितीच आहेत पण त्या पलीकडे जाऊन अजून कुठले कुठले आजार आहेत त्या पलीकडे जाऊन आता नवीनच आले ते लॉर्डॉसिस म्हणा किंवा स्कोलिओसिस म्हणा जसं आपण मगाशी म्हटलं की मणक्याच्या स्नायूंमधली ताकद कमी जास्त झाली की हे त्रास उद्भवतात मग त्या ह्या स्को किंवा किंवा स्कोलिओसिसमध्ये काय होतं तर मणक्याचा आकार जो आहे जो शेप जो आहे बाक जो आहे तो वाढतो किंवा कमी होतो म्हणजे त्या मणक्याला समजा चुकून ताठरता आली काहीही कारणांमुळे मणक्याला थोडी ताठरता आली तर जो ओरिजिनल शेप आहे मणक्याचा तो ओरिजिनल शेपमध्ये बदल होतो तो वाढतो तरी म्हणजे त्याचा बाक वाढतो तरी किंवा कमी तरी होतो त्याच्यामुळे मुवमेंट रिस्ट्रिक्ट व्हायला लागतात आणि जसं आपण म्हणतो ना की लवचिक येतो त्याची लवचिकता त्याच्यामुळेच आपल्याला सगळ्या मुवमेंट करता येतात ती लवचिकता जर हॅम्पर झाली ती लवचिकता जर कमी झाली तर मग तुम्हाला दुखणी खुपणी मग काही वेळेला स्वेलिंग तुमच्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट व्हायला लागतात कारण त्याच्या लवचिकतेमुळे तुम्हाला सगळ्या मुवमेंट्स करता येतात वाकणं उठणं बसणं बसणं हात हलवणं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते होता। त्याच्यामुळे होतात मणक्याला कुठेही काही प्रॉब्लेम झाला ना तर त्याच्यानंतर तिथून पुढे म्हणजे मज्जारज्जू हा तिथून जातो आहे त्याच्यानंतर तो तिथनं जाणाऱ्या न ह्या जिथपर्यंत जातात तिथे त्या भागात कुठेही काहीही प्रॉब्लेम येऊ शकतो मुंग्या येणं बधिरपणा येणं त्याच्या मुवमेंट रिस्ट्रिक्शन्स वेदना होणं जसं आपण म्हटलं की काही काही वेळेला असं होतं की नुसता स्पर्श देखील सहन होत नाही जिन त्या झिंझिण्या इतक्या तीव्र स्वरूपाच्या असतात तर त्या मणक्यामध्ये कुठे काय दबलं जातं आहे आणि ते कुठे जातं आहे ते जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत तो प्रॉब्लेम येऊ शकतो आणि याच्यावरती उपचार म्हणजे मॉडर्न सायन्सेसमध्ये पेन किलर आणि दुसरं म्हणजे ऑपरेशन्स या गोष्टी असतात आपण काय करतो म्हणजे आपण पुन्हा पुन्हा जे सांगतो मग अशी जे मी एक्सप्लेन केलं ते मी अशासाठीच केलं की नक्की आपण काय करणार म्हणजे आता प्रश्न असा असतो की गॅप पडली आहे किंवा झीज झाली आहे तर ती झीज भरून येणार का गॅप पडलेली ते परत जागेवर येणार का तर ते जागेवर येणार झीज भरून येणार काय येणार कारण आपण जे ऊर्जा वाहिनी नाड्यांवरती काम करतो तर जसं शरीरामध्ये बदल घडतात तसेच ऊर्जा देहामध्ये बदल घडतात एकमेकांशी संलग्न आहेत ह्या गोष्टी आणि जेव्हा आपण ऊर्जा देहावरती काम करतो तो बदल लगेच रिफ्लेक्ट होतो फिजिकल बॉडीमध्ये झीज भरून येणार हे पण मी जे विधान असं केलं की शरीरामध्ये सततच काही ना काहीतरी झीज ही घडतच असते आणि ती भरून येतच असते पण ही झीज भरून काढता येत नाही आहे शरीराला कारण त्याला आवश्यक ते मिळत नाही आहे का आवश्यकते मिळत नाही आहे कारण जसा फिजिकमध्ये प्रॉब्लेम आला आहे तिथे काहीतरी गॅप उत्पन्न झाली तिथे काहीतरी झीज झाली आहे तर ते त्या ऊर्जा वाहिनी नाड्यांमध्ये तशाच पद्धतीचे दोष निर्माण झालेत आणि त्या स्वतःला रिकवर करू नाही शकत त्याच्यामुळे शरीराला रिकवर स्वतःला करता येत नाहीये मग आपण काय करतोय स्वयंपूर्ण उपचार काय करतात जेव्हा रुग्ण येतो त्यावेळेला त्याचं परीक्षण होतं रिपोर्ट्स हे घेऊन आलेलं असतो रिपोर्ट काय दाखवतो शरीरामधला दोष आणि आपण काय पाहतो तर ऊर्जा देहामधला दोष ऊर्जा देहामधला दोष सोडवण्यासाठी आपण काय करतो आहे तर ह्या पंचतत्वांवरती काम करतोय सप्तचक्रांवरती काम करतो आहे आणि तोच दोष घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा शरीराला देतो आता वेगवेगळ्या प्रकारची का कारण ऊर्जा ही फक्त ऊर्जा म्हटलं की ऊर्जा नाही आहे तर ही पंचतत्वांची ऊर्जा आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन आहे वेगळ्या ठिकाणी खुर्चा तुम्ही म्हटली तर ती सॉफ्ट आहे तिथे त्याचं वेगळं कॉम्बिनेशन आहे तिथे तुम्हाला फक्त म्हणजे पृथ्वी तत्व तर आहेच पण त्याबरोबरीन इतर तत्वांचा पण मेजर रोल आहे त्याच्यामध्ये हार्ड तुम्ही म्हटलं तर पृथ्वी तत्व आहेच पण पृथ्वी तत्व जास्त प्रमाणावर इतर तत्व तुलनेत कमी आहेत मसल्स म्हटलं तर तिथे सगळीच तत्वं आहेत आणि त्याचा रेशो हा वेगवेगळा आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण परीक्षण करतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी जाणवतात आणि ते आपण एक एक सोडवत जातो आता अनेक प्रॉब्लेम्स आहेत तर अनेक प्रॉब्लेम्स एकाच वेळेला बरे होणार का तर असं नाही आहे जिथे प्रॉब्लेम जास्त आहे तो प्रॉब्लेम सगळ्यात शेवटी बरा होणार आहे कारण त्याला मोठ्या प्रमाणावर गोष्टी हव्यात जो प्रॉब्लेम सगळ्यात कमी आहे म्हणजे लिस्ट घेऊन येतात लोकं जेव्हा त्या टीका करतात आजारांवरती त्यावेळेला दहा दा, बारा पंधरा आजार असतात मग पुढच्या वेळेला येतात तेव्हा ते सांगतात त्यातला एखाद दुसरा आजार हा त्यांना जाणवलेला नसतो त्या पंधरा दिवसात जो कमी प्रॉब्लेम आहे तो लगेच बरा होतो बरो, बरोबर तुलनेत जास्त प्रॉब्लेम आहे तो नंतर बरा होतो आणि जो सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे तो सगळ्यात शेवटी बरा होतो त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी बऱ्या होत जातात आणि त्याच्यासाठी आपण काम करत असतो स्पॉन्डिलायटीस बद्दल बोलतोय तर मला वाटतं प्रेक्षकांना आपण अनुभव पण दाखवूया म्हणजे त्यांना त्याची कल्पना येईल गेल्या सहा वर्षापासून मला सर्वांकडे त्रास होता आयुर्वेदिक घेतलं ॲलोपथी घेतलं आणि होमिओपथी पण घेतलं तेवढ्यापुरतं कमी होत होतं परत व्हायचं आणि नेक्स्ट दोन वर्षानंतर माझा युट्रस काढलं गेलं त्यामुळे आणि जर त्रास वाढले माझे मग रेफ्ट साईडला सुद्धा दुखाय सुरू झालं डोकं डोळा कान गाल कपाळ आणि हा राईट लेफ्ट साईड सगळा पूर्ण पायापर्यंत मग काय एम आर आय काढला सगळं झालं पण त्यात काही प्रॉब्लेम नव्हता नॉर्मल रिपोर्ट्स होते रोज त्रस्त व्हायचे रोज अडायचे पण त्याला काही उपाय मिळत नव्हता कारण औषध घ्यायचे त्या तेवढ्यापुरतं कमी व्हायचं आणि परत मग आणि एरे माझ्या भागल्या मग एकदा पेपरला आम्ही निरामयचं जाहिरात वाचली म्हणजे जा ट्राय करावं म्हणून आम्ही आलो आणि त्या आपण सुरुवात केली तर आजपर्यंत जवळजवळ नव्वद टक्के माझं पूर्ण हिल झाली आहे मी युट्रस काढल्यामुळे मला खूप त्रास व्हायचा अंग दुखायचं हे चांदे दुखायचे ते पण आता नॉर्मली सगळं कमी झालं आहे डोकं दुखायचं तर जवळजवळ कमी झालं आहे अजून एखादा महिना घेतला तर माझं पूर्ण मी हो हिल होऊन जाईल आणि कोणाला पण सगळ्यांना सांगू शकते की कुठंही तुम्ही फिरून या शेवटी निरामय झाला तर तुम्ही सगळं पूर्ण हील होऊन जाल सुंदर जग आहे दिलेले देवाने सुंदर आयुष्य दिलेलं आहे आणि ते आणत सुंदर करण्यासाठी तुम्ही निरायमध्ये मी येऊ शकता आणि असं व्हायचं मला की डोकं दुखतं त्यामुळं न्युरोल दाखवावं की आर्थोपेडिकला दाखवावं हे कळत नव्हतं कारण मान दुखायची सगळा डावा हात मुंग्या यायचा दुखायचं पण सगळं करून झालं आमचं डोकं म्हणजे इतकं दुखत होतं ना माझा हा अर्धा भाग जवळजवळ माझा पूर्ण मला आत कधी झालंय वाटत होतं आणि डोळा पण म्हणतात की डोळा दुखू नये कारण डोळा दुखला की न्युरोलचा प्रॉब्लेम असतो प्रॉब्लेम काय होता मला माहीत नाही आहे आणि मला ते जाणून पण घ्यायची गरज नाही आहे आता मला कमी झालं त्यामुळे मी अगदी आरामात आणि एकदम हेल्दी आरोग्य जगते आहे मी आत्ताच आपण रश्मी नामदार यांचा अनुभव पाहिला डॉक्टर त्यांनी असं सांगितलं की त्यांना कळतच नव्हतं की त्यांना नक्की काय झालंय आणि डोकं दुखत होतं कधीतरी डोक्याचा एक भाग मग डोळ्या दुखत होता मग कधीतरी खांदा दुखत होता तर हे सगळं स्पॉन्डिलायटिसचं लक्षण आहे का काय हे त्यांना समजलंच नाही शेवटपर्यंत काय सांगाल तुम्ही आता सर्वायकल स्पॉन्डिलायटिस त्यांना होता त्याचे त्रास त्यांना होत होते त्याच्यासाठी उपचार सुरू होते पण यांनी पुढे जाऊन त्यांना ह्या अजून बऱ्याच गोष्टी होत गेल्या म्हणजे आपण म्हणतो ना की एकातून एक सुरुवात होते आणि पुढे त्याचा परिणाम कुठे कुठे आणि कसा कसा होईल आपल्याला सांगता येत नाही आता ज्या वेळेला त्या आपल्याकडे आला आल्या त्यावेळेला त्यांची जी मानदुखी किंवा इतर ज्या गोष्टी होत्या त्या बऱ्याच झाल्याच पण हे जी त्यांची एक बाजूची पूर्ण दुखत होती त्यासाठी त्या जास्त घाबरलेल्या होत्या कारण मेंदूशी रिलेटेड काहीतरी आहे असं त्यांना वाटत होतं कारण त्याच्या डोक्यातनं प्रचंड कळा यायचा डोळा दुखायचा गाल दुखायचा आणि ती बाजू पूर्ण त्यांची दुखायची एम आर आय करून झालेला होता पण रिपोर्ट्स नॉर्मल आले होते अशा बऱ्याच केसेस आपल्याकडे येतात की ज्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले असतात पण त्यांना मेजर त्रास होत असतो आणि त्याच्यामुळे कसं होतं रिपोर्ट जेव्हा नॉर्मल येतात त्यावेळेला त्याचं काही निदानच होऊ नाही शकत आणि मग जेव्हा निदान होऊ शकत नाही त्यावेळेला त्या लक्षणांसाठी काहीतरी औषधोपचार केले जातात मग काही वेळेला त्याच्या रिॲक्शन्स येतात त्याचे साईड इफेक्ट्स होतात मग पुन्हा औषधं बदलली जातात तर आता म्हणजे मला कुणाला दोष द्यायचा नाही आहे पण त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम त्या शरीराला भोगावे लागतात जेव्हा त्या आपल्याकडे आल्या त्यावेळेला त्या सगळ्या प्रोसेसमधनं त्या गेलेल्या होत्या आणि त्या कंटाळलेल्या होत्या पण त्यांचे त्रास काही केल्या कमी होत नव्हते आपण त्यांच्याशी बोललो सगळ्यात पहिले आपल्याकडे जे केलं जातं ना ते हेच की प्रत्येक आलेला रुग्ण तो घाबरलेला अस खूप गरजेचं असतं कारण तो आतून खूप घाबरलेला असतो आणि ह्यातनं मी ब बरा होणार नाही या उक्तीवर तो ठाम असतो त्याच्यामुळे तुम्ही इथे आलात कशासाठी हे आधी हा प्रश्न आधी आम्ही विचारतो की तुम्ही बरं होण्यासाठी आला आहेत ना मग आज आजपासून तुम्हाला विचार कसला करायचा आहे तर तो बरं होण्याचा करायचा आहे तुम्हाला शंभर प्रॉब्लेम्स आहेत पण आजपासून तुम्हाला काय शोधायचं आहे तर ह्या प्रॉब्लेम्समध्ये काय पॉझिटिव्ह बदल घडतो आहे कसं असतं दृष्टिकोन कसा असतो दुखण्याकडे बघण्याचा असतो आणि माणसं दुखणीच बघत राहतात त्यातला बदल नाही बघत म्हणजे ज्या वेळेला फॉलोअपला येतात त्यावेळेला सांगतात की नाही हे दुखणं अजून आहे हे दुखणं अजून आहे मग आपल्याला त्यांना खोदून विचारावं लागतं की आहे ओके पण आलात त्यावेळेला जेवढं होतं तेवढंच आहे का काय नाही 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 कमी झालं आहे ना मग आम्ही म्हणतो ते कमी झालं ते सांगा काय बघा तर तो रिकामा ग्लास बघू नका भरलेला बघा असं धरून चाला की तो पाहुणं रिकामा आहे आणि पावच भरला आहे तो रिक भरलेला बघा कारण तरच तो भरला जाणार आहे त्यांचा दृष्टिकोन जेव्हा बदलतो ना त्यावेळेला रिझल्ट बदलतात ते वाढतात बदलता कारण ते काय शोधतायत तर ते बरं होणं शोधत आहेत आम्ही असं म्हणतो की तुम्ही दुखणं घेऊन हो आलात तुमचं परीक्षण केलं आणि तुम्हाला उपचार द्यायला सुरुवात केली मला असं वाटतं की तुम्ही लगेच बरं व्हावा त्या दृष्टीने मी तुम्हाला उपचार देते ऊर्जा देते पण तुमच्याकडे आलेली ऊर्जा ही तुमचं ऐकणार आहे मा मी तिला लाग सांगितलं की बाई इथे इथे प्रॉब्लेम इथे ते आवश्यकता इथे जा आणि तू काम कर पण तुम्ही जर म्हणत राहिलात नाही होईल का नाही का जमेल का तर तिला कळत नाही तुमच्याकडनं जाणारी जी कमांड आहे ती प्रॉपर जावी लागते पण ज्या वेळेला आपण त्यांना दाखवतो की एक टक्का घडलाय ना पाच टक्के घडलंय ना दहा टक्के घडलंय ना तर ते घडलंय आतापर्यंत ते घडत नव्हतं ते घडलंय बघा म्हणजे शरीर तुम्हाला अजून मदत करेल म्हणूनच त्या बहुतेक त्या वाईटमध्ये असं बोलल्यात की कुठला आजार होता मला कधीच कळलं नाही आणि आता मला ते जाणूनही घ्यायचं नाही कारण त्या तुमच्यामुळे बऱ्या झाल्या तर माझं जीवन सुंदर झालं आहे नक्की असं त्या बोलल्या जातं आता कसं होतं त्याच्याबद्दल माहिती सगळीकडे अवेलेबल असते आणि त्या माहितीनी आपण त्याच्या पुढचे मनानी पुढे जातो नेटवरती आपण सर्च करतो की हा आजार काय आहे तो फार इनिशियल स्टेजचा असून तो बरा होणारा असतो पण तिथे पुढे लिहिलेलं असतं की पुढे जाऊन असं होईल मग पुढे जाऊन तसं होईल आणि मग पुढे जाऊन असं होईल मग आपण शोधतो मग असं होतंय का मला अरे बापरे मग आता असं होणार का मग मा आता मला या हे रिस्ट्रिक्शन्स येणार का आणि त्यांनी आपण त्याला ओढवून घेतो एक्झॅक्टली आपण त्या कमांड्स द्यायला सुरुवात करतो ना की आता पुढे जाऊन हा त्रास होणार हा हे प्रॉब्लेम्स येणार हा शरीराला कुठे माहिती आहे शरीराला तुम्ही कमांड दिली मग तशा पद्धतीने तशा गोष्टी अट्रॅक्ट केल्या जातात सो so, अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी काही वेळेला आपल्याला पेशंटशी बोलाव्या लागतात त्यांना सकारात्मक करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग दिली जाणारी ऊर्जा ही शरीर ग्रहण करतं जास्तीत जास्त प्रमाणात आणि बरं वाटायला लागतं हे तर त्यांचं बऱ्यापैकी मेजर होतं पण काही काही वेळेला किरकोळ वाटणारे प्रॉब्लेम्स असतात पण त्याला सोल्युशन्स मिळत नाहीत म्हणजे म मु पुण्यामध्ये आपण टू व्हीलर्स वापरतो तर ज्या वेळेला काहीही मणक्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेला मुंग्या यायला लागतात आणि दुखायला लागतं काही काही वेळेला मला आठवतंय काही काही जणं गा गाडी वापरत नाहीत त्याच्यासाठी कारण मी काही अंतर गेल्यानंतर मला बधीर व्हायला होतं मुंग्या यायला लागतात आणि मला भीती वाटते आणि त्याच्यामुळे तो दुखायला लागतो हो शिवाय हात वगैरे आणि मग मी गाडी वापरत नाही तर मग ह्याला सोल्युशन काय तर ह्याला ॲक्च्युली सोल्युशन आत्ता काही नाही आहे पण स्वयंपूर्ण उपचारांकडे आल्यानंतर अशा पद्धतीच्या गोष्टी देखील पूर्ण बऱ्या झालेल्या आहेत अशा अनेक केसेस आहेत म्हणून हे मला जास्त सांगावं असं वाटतंय की पुण्यामध्ये तर अशा बऱ्याच केसेस आपल्याकडे आलेल्या आहेत आणि आपण त्या बऱ्या केलेल्या आहेत पण ह्याचं पण मूळ कुठेतरी म कण्याशी आणि मणक्याशी रिलेटेड दिसतं एक अनुभव मॅडमने आपल्याशी शेअर केला आहे प्रेक्षकांना कळावा असं त्यांना वाटत होतं तर तो, तो आपण प्रेक्षकांना दाखव जरूर दाखवूया माझा मुलगा जयदीप त्याला दोन हजार दहा साली फ्रोझन शोल्डरचा इतका त्रास सुरू झाला की त्याचा त्याला शर्ट पण घालता येईना मी अलोपॅथी ट्रीटमेंट घेतली पण मेन वाईल मी सकाळला मराठी मराठ्याजींचा लेख वाचला आणि ही ट्रीटमेंट निरावायची काय आहे ती बघण्यासाठी मी चार मे दोन हजार दहाला निरामयमध्ये आले आणि तेव्हापासून ट्रीटमेंट सुरू केली त्याच्या वेदना वगैरे तीन महिन्यातच कमी झाल्या आणि तीन महिन्यानंतर त्याचं तो, तो निदान शर्टातही घालू लागला मला मग ते जर असं म्हणायला बरं वाटलं की त्याचं तो घालू शकतो आहे त्याच्यानंतर पुढे अजून तीन महिने ट्रीटमेंट चालू ठेवली आणि त्याच्यानंतर तो गाडी चालवणं वगैरे त्याचं तो सगळं नॉर्मल पहिल्यासारखं करू लागला सहा महिन्यात ओके झाला व्यवस्थित माझा निरामयवर संपूर्ण विश्वास दोन हजार दहापासून पासून बसलेला आहे खरोखरच मला माहितीच नव्हतं किंवा कित्येकांना हे माहिती नसेल की हाताला जेव्हा झिंजिण्या येतात किंवा मुंग्या येतात तर त्याचा मणक्याशी संबंध असतो तर इतकं एकमेकांशी हे सगळं आतनं जोडलेलं आहे काय सांगाल तुम्ही कुठेही वेळेला मुंग्या येतात शरीरामध्ये कुठेही मुंग्या यायला लागतात तेव्हा बऱ्याचदा त्याचं कनेक्शन हे मणक्याशी असू शकतं कण्याशी असू शकतं आणि आपल्या आपलं परीक्षण ही अशी गोष्ट आहे ना आपण फिजिकल परीक्षण नाही करतो ऊर्जा परीक्षण करतो आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला ह्याची पाळंमुळं समजू शकतात आणि तिथे उपचार करायला लागल्यानंतर त्या आजाराबरोबर पर इतरही त्याच्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स असतात ते देखील बरे होत जातात त्याच्यामुळे स्वयंपूर्ण उपचार एका वेळेला अनेक आजारांना ट्रीट करते आणि अनेक आजार एकाच वेळेला बरे होऊ शकतात या उपचारांमधनं मणका याविषयी अजूनही खूप जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून पण आज वेळेअभावी इथेच थांबायला लागते तुम्ही दोघं जण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये बघत राहा निरामय जीवन